हाय फ्रेंड्स, आपण लेडीजना बाहेर जाताना काय करतो? कपड्यांचं प्रॉपर सिलेक्शन करतो. बाहेर जाताना बरोबर आपलं कपड्यांचं सिलेक्शन असतं. बरेचदा आपल्याला प्रश्न नाही पडत बाहेर जाताना कपडे घालायचे काय म्हणून, पण घरात असताना ना बऱ्याच लेडीजना प्रश्न पडतो की घरात काय कपडे घालायचे, दिवसभर घरात काय कपडे घालायचे. आणि बऱ्याच लेडीज काय करतात, गाऊन वगैरे घालतात घरात. पण गाऊनला काय असतं की एखादी फिटिंग वगैरे नसते, लूज असतो, त्यामुळे तो गाऊन घालून काय होतं की तुम्ही तेवढे ते फ्रेश वाटत नाही किंवा अवतारा दिसतात, गबाळे दिसतात. आणि काय होतं, पटकन दरवाजाची बेल वाजली किंवा पटकन कोणी अचानक पाहुणे आले तर पटकन तुम्ही चेंज करायला जातात. पण चेंज करायला जाताना पण काय होतं की बऱ्याच लेडीजना मग प्रश्न पडतो की कोणते कपडे घालायचे घरात, की जे कम्फर्टेबल आहे आणि ज्याच्यामध्ये जे कपडे घालून आपण घरातली कामं पण करू शकतो आणि जेवण वगैरे पण बनवू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरात कोणते कपडे घालावे म्हणजे ते आरामदायी पण असतील आणि स्टायलिशही वाटतील तुम्हाला. तर मी बरेच ऑप्शन्स देणार आहे कपड्यांचे, तर व्हिडिओ कम्प्लीट लास्टपर्यंत बघत बसा. तर व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन आहे त्यावरसुद्धा क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतात. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करू. फर्स्ट आहे ना, तुम्ही अशा ह्या लूज कुर्तीज घालू शकतात घरी, लूज कुर्तीज आणि त्याच्यासोबत ह्या अशा लूज पॅन्ट्स. तर ह्या कुर्तीजनी पण कसं तुम्हाला कम्फर्टेबल फील होईल घरामध्ये, आणि ह्या काही टाईट नाही आहे त्यामुळे ह्या तुम्ही इझिली घरी घालू शकतात. आणि ह्या घालून कुर्तीज पण कसं घरातली कामं करू शकतात आणि कम्फर्टेबल पण फील होईल तुम्हाला ह्या कुर्तीजमध्ये. तर सध्या मार्केटमध्ये तुम्ही बघितले असेल बरेच असे कॉर्ड सेट येतात, आणि तुम्हाला असे कॉर्ड सेट भरपूर मिळतील जे तुमच्या गाऊनच्या किमतीचे पण असतील, म्हणजे ज्या रेंजमध्ये तुम्ही गाऊन घेता त्याच रेंजमध्ये कॉर्ड सेट पण मिळतात, कमीमध्ये पण कॉर्ड सेट मिळतात. तर असेही कॉर्ड सेट पण तुम्ही घरी घालू शकतात. हे पण लूज असतात आणि घरात घालायला तुम्हाला कम्फर्टेबल पण वाटेल आणि तुम्हाला एक छान असा स्टायलिश लुक पण देतात हे कॉर्ड सेट. तर असे हे कॉर्ड सेट पण तुम्ही घरी घालू शकतात. असे लाँग टी शर्ट्स येतात जे लूज असतात थोडे, आणि त्याच्यासोबत तुम्ही पॅन्ट्स घालू शकता. तर असेही लाँग टी शर्ट आणि पॅन्ट्सचं कॉम्बिनेशन तुम्ही घरात घालू शकतात, इझिली कम्फर्टेबल तुम्हाला वाटेल हे घरात घालायला. पण गाऊनपेक्षा असे तुम्ही नाईट सूट पण घरी घालू शकतात, हे पण थोडे ओके वाटतात म्हणजे कम्फर्टेबल वाटेल तुम्हाला हे घालायला पण, आणि ही तुम्ही घालू शकतात घरी. त्यानंतर असे लाँग टी शर्ट्स येतात तर ते पण तुम्ही घरी घालू शकतात आणि हे पण म्हणजे ओके वाटतात घरी घालायला, असं काही खराब वाटत नाही. लाँग टी शर्ट्स असे कम्फर्टेबल वाटतील तुम्हाला घालायला, तर लाँग टी शर्ट्स पण तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर लाँग कुर्तीज येतात, तर लाँग कुर्तीज तुमच्याकडे असतील तेही तुम्ही घरी घालू शकता दिवसभरासाठी. आणि लाँग कुर्तीज जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसतील, जास्त घेर येतो लाँग कुर्तीजला, तर असे लाँग कुर्तीज तुम्हाला जर वाटत असेल की कम्फर्टेबल नाही आहे घालण्यासाठी घरी, तर तुम्ही शॉर्ट असे आपले वन पीस येतात, ठीक आहे, ज्याला जास्त घेर वगैरे नसतो आणि हाईटला पण कमी असतात, जे फ्रॉक टाईप असतात, तसेही तुम्ही घरी घालू शकतात. तर असे हे वन पीस पण तुम्ही घरी घालू शकतात. आता टी शर्ट वगैरे नसेल घालायचं किंवा बाकी लॉंग टी शर्ट, शॉर्ट टी शर्ट वगैरे असे काही टी शर्ट्स वगैरे ऑप्शन्स नसतील घालायचे, तर असे हे नाईट सूट पण तुम्ही घरी घालू शकता. हे नाईट सूटच आहे, नाईट सूटचंच सेट आहे, ट्रेंडी नाईट सूट म्हणून तुम्ही सर्च करू शकता, तर तुम्हाला हे असे मिळतील सेट. तर असे हे पण घालू शकतात कपडे तुम्ही घरी, कम्फर्टेबल वाटेल आणि हे पण लूज आहे आणि सॉफ्ट मटेरियलमध्ये असे मिळतात, तर असेही तुम्ही हे कपडे घरी घालू शकता. त्यानंतर असे हे प्लाझोज पण तुम्ही घरी घालू शकतात, वरती त्याच्या प्लाझोच्या वरती तुम्ही एखादा टी शर्ट किंवा टॉप छानसा लूज असा घालू शकतात आणि खाली असे लूज प्लाझोज घालू शकतात. तर ह्या प्लाझोजनी पण खूप छान असा तुम्हाला लुक मिळेल आणि तुम्ही कधी अवतारात वगैरे असं वाटणार नाही असे हे प्लाझोज वगैरे घालून. त
तर असे हे प्लाझोज पण तुम्ही घरी घालू शकतात. आणि लास्टला आता मी एवढे ऑप्शन्स दाखवले त्याच्यातलं कोणतंच तुम्हाला आवडलं नसेल किंवा तुम्हाला गाऊनच घालायचं असेल किंवा गाऊनमध्येच कम्फर्टेबल फील होत असेल तर असे हे कफ्तानचे गाऊन्स तुम्ही घरी घालू शकतात. हे कफ्तानचे गाऊन पण थोडंसं स्टायलिश असं लुक देतं तर असे हे गाऊन पण तुम्ही घालू शकतात हे कफ्तानमध्ये. तर ह्यात कोणते कपडे घालायच्यासाठी हे होते सगळे ऑप्शन्स. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. टिल देन बाय.